महापुरानं हतबल कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला पुराचा वेढा अजूनही कायम आहे रात्रीपासून विश्रांती घेतली होती पण पहाटेपासूनच धरण क्षेत्रात पुन्हा हजेरी कोल्हापूर आणि सांगलीत अनेक भागात आठ ते नऊ फूट इतकं पाणी भरलंय आर्मी नेव्ही कोस्टगार्ड एन एनडीआरएफ सामाजिक संस्था तरुण मंडळ विविध संस्थांमार्फत दोन्ही जिल्ह्यात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे मात्र जोपर्यंत धरण क्षेत्रातील पाऊस कमी होत नाही तोपर्यंत पुराचं पाणी कमी होणार नाही राधानगरी धरण परिसरात होणाऱ्या पावसामुळं कोल्हापुरातील पंचगंगेची पाणी पातळी पूर्ण आहे महापुरानं कोल्हापूरची चहूबाजून कोंडी झालीये जिल्ह्यात येणारे सर्व मार्ग बंद आहेत पुणे बेंगळुरू या राष्ट्रीय महामार्ग गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे त्याचा परिणाम दूध भाज्या इंधन यासारख्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना बसलाय परिणामी कोल्हापूर आणि परिसरातून मुंबई पुण्याकडे येणाऱ्या दुधावर याचा फटका बसलाय इथे दुधाचा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे